नमस्कार मैत्रिणींनो, आपलं ओवी किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे अख्खा मसूर. अख्खा मसूर म्हणजे ढाबा स्टाईल करणार आहे, पण तरी सुद्धा वेगळा लुक आहे त्याला. ढाब्यामध्ये आपण भिजवून घेतात, तर आपण हा शिजवून घेतलेला आहे, पटकन होणारा आणि चणचणीत असा आपण हा मसुरा करणार आहे. तर त्याचे साहित्य आपण पाहूया. तर आता हा मसुरा आपण चार शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे. याच्यात थोडं पाणी घालून आपण एकसारखा करून घेणार. पळीनं नुसता स्मॅश केलेला आहे, आपण रवीनं वगैरे काही फिरवणार नाही. आणि त्या एक वाटी आपण मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे, आणि चवीने मीठ घालणार आहे आपण. तरी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे मी. जिरं, मोहरी, हिंग, हळद, काळं तिखट, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट घेतली आपण 1 चमचा, आणि तेल फोडणीला लागणार आहे. आपण याच्यात गॅस बारीक करून कढई गरम करत ठेवली होती. कढई आता साधारण आपली गरम झाली आहे. 2 पळ्या आपण तेल घालून घेतले मोठ्या. जरा तेल जास्त लागतं याला. तेल गरम झाल्यावर आपण फोडणी करणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे छान. आपण आता मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की मग जिरे घालायचे. मोहरी चांगली तडतडून द्यायची. हिंग घालायचा आणि गॅसवर तेलामध्ये कांदा घालून घ्यायचा. बारीक चिरलेला कांदा आहे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा. आता कांदा आपला छान परतून झालेला आहे. आपण टोमॅटो पण असाच टाकून मऊ होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊ. त्याच्यासाठी आपण काय करू, त्याच्यावर झाकण ठेवू, म्हणजे तो लवकर मऊ होईल. आता टोमॅटो आपलं छान मऊ झालेलं आहे. आपण 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेतलं त्याला टोमॅटोला. तो पण परतला गेला आहे, तेल सुटलं आहे आपलं. तर आपण आता हळद, कोरडे मसाले आहेत ते आपण घालूया. हळद घालून घेतली. आता आपण आलं लसणाची पेस्ट घातली आहे. 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट वापरली आपण याला. आणि हलवून घ्यायची चांगली परतून. त्याचा कच्चेपणा जरासा गेला किंवा आपण काळं तिखट घालणार आहे. हे घरचं काळं तिखट आहे, जे आपण मटणाच्या रस्त्याला वगैरे वापरतो किंवा रस्त्याच्या भाज्यांना वापरतो ते. तर ते चवीला खूप छान आहे. त्यामुळं हा जरासा गरम मसाला आपण घातला, 1 चमचा घातला आहे सगळं. आणि मिरची पावडर 1 चमचा घातली आपण. आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आणि त्याच्यावर आपण मसुरा टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि त्याच्यावर आपण मसुरा टाकू. आपल्याला हवंय तेवढं आपण पाणी टाकायचं, जेवढं आपल्याला पातळ घट्ट जेवढा हवंय तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं. थोडासा आता पातळ झाला तरी चालेल, नंतर तो आटतो आपोआप, पाणी सोख होतं त्याचं. आणि आपण आता चवीने मीठ टाकून घेऊया. हे मीठ आहे, 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे आपण. ते टाकून घेऊ म्हणजे चवीला बरोबर होतं. मग ते अगदी 1 चमचा घातलं की खूप कमी होतं. आणि छान हलवून घ्यायचं. ते फ्लेम आपली मोठीच ठेवलेली आपण गॅसची. आणि उकळी आली की मग आपल्याला कसं घट्ट पातळ हवंय तसं ठेवायचं, नाही तर मग गॅस बंद करून टाकायचा. 1-15 मिनिटात ही भाजी होती, त्यामुळं तुम्ही नक्की करून बघा. याची आता छान झाली आहे चवीला. सगळं मीठ वगैरे एकदम बरोबर पडलेले, परत काही घालावं लागलेलं नाही आहे. तर ही तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. ढाबा स्टाईल मसूर. तर आता तयार आहे आपली ढाबा स्टाईल मसुरा. तुम्ही नक्की करून बघा, छान झालेली आहे, तुम्हाला पण आवडेल. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू ओवी किचनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.